आयुष्यात दोनच गोष्टींनी वाट लागते, एक तर प्रेमात पडून किंवा दारूत बुडून. असाच एक तळीराम हवेत तरंगत चाललाय आपल्या घरी, बघूया त्याची बायको घेते का त्याला घरात. येते आजची आपली पुढची जोडी वैभव आणि विशाखा. गुंगुळे मिटणी जात बेवड्याची, मनी बेवड्याच्या कारे भीती बायकोची. सरावल्या ग्लासालाही कंप का सुटावा, उघडदार देवा आता उघडदार देवा, उघडदार देवा आता. दारू वाईट रे, दारू वाईट. दारू पिण्यापेक्षा मेलेलं बरं, पण मरणाची भीती वाटते त्यापेक्षा प्यायलेलं बरं. दिगंबरच घर आहे वाटत. दार दार कुठे गेला? दार आता इथे जा, दार होत. तू काय बाहेर करतेस? तू काय बाहेर करतेस? घरात पोरग झोपले राजा. अहो तुम्ही घरात आलेला आहात. नको बायको आहे घरी माझी. अहो मीच तुमची बायको. नमस्कार, मी आपला नवळा. नवळा नवळा घरी आलो ना. सगळं जमतंय नाही तुम्हाला. नमस्कार, मी आपला नवळा. नवळा वा वा वा. आई पाणी पाणी नाहीये. पाणी गेलं का नळाचं? नाही नाही, नळ सोडा म्हणजे पाणी येईल. आपल्याकडे एवढंही पाणी येत नाही, नळ बंद करा. वा वा वा. काय सगळं दिसतंय नाही तुम्हाला. झाडू दबा दे. दबा आता? नाही, कचरे दबा दे ना, कचऱ्याच दबा. येईल ना आता कचऱ्यावाली. एक नमस्कार, मी आपला नवळा. आज झोपलाय त्याला उठ, शाळेत सोडून येतो. आज रोज झोपलाय त्याला शाळेत सोडून येतो. नाही नाही, अजून सूर्य उगवायचा आहे, वेळ आहे. अजून कसं नाही उगवला? बर, माझे काही पत्र वगैरे काय आले? पत्र नाही 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 आले. पत्र काय हो? आज कमी पेलात का? काय ते दारू? दारू कोणी पेलाय? ऐश ऐश पेलो. वा वा, काय कॉन्फिडन्स. वा, शब्दोच्चार पण कसे स्वच्छ स्पष्ट. वा पहिल्यापासून. वा पहिल्यापासून. बोला सहिष्णुता. सुष्णुता. वा जाज्वल्य. जय जय. अगं बाई वा, फारच
बोला सुशिक्षित शिक्षित शाळा शाळा या वा 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 क्या बात है हेलो शाळा शाळा नाही नाही त्याला उठो शाळेत पोहोचू तो आता नाही आहो उठ आहो कुठली भाषा आहे ही अरबी पारसी का हिब्रू बोला ना माझ्या गबरू मारलो मारलो तू गो बाई काय ते चालणं कॅटवॉकच वा आहो जरा या सरळ रेषेवरून चालून दाखव अरे सरळ रेषेला मारणं वाकडी मारलं दिसते का ती वाकडी ती सॉरी सॉरी चुकलं ही पोचली हा आता या सरळ रेषेवरून चालून दाखव दाखव सरळ रेषेवरून चालून दाखव तू काय मला द्या सरळ रेषेवरून चालून दाखव चिटिंग आहे चिटिंग आहे तीन तीन रेषा मारल्यात चिटिंग आहे ना रेडीचे डाव करतेस मी नाही खेळणार चालू सोडून मी सॉरी 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 आहो सॉरी 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 माझ्या लक्षातच नाही तुम्ही पिऊन नाही आलात ते एक मिनिट हे बघा ह्या दोन्ही रेषा मी अशा पुसल्या आता या मधल्या सरळ रेषेवरून चालून दाखवा शाबास मुली चला एक क्वार्टर दुसरी क्वार्टर तिसरी क्वार्टर चार क्वार्टर पाहिलंय तुम्ही आपण शिपत नाही पेलो हे किती मोठे पस्तीस आहो तुम्हाला डोळे किती तीन तीन साक्षात परमेश्वर आज कळलं तुला आज कळलं की हा पची हा पस्ते काय परमेश्वर सोपती परमेश्वरा जर एवढं सांगाल का हे सोमरस तुम्ही कुठल्या नंदनवनात जाऊन प्राशन केलं अरे अरे काय अरे काय वाटते ते काय बोलतेस नवऱ्याशी लाज वाटत तुला नवरा सुशील तुला लाज वाटत नवऱ्यावर संशय घ्यायला कारण नवऱ्याचा झालाय कावळा तुला मला कौ 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 श्राद्ध घालताय माझं काय बोलतेस तू भगवंताला संशयला तिने सांगितलं कसं काय बद्दल बोलतेस तिने सांगितली ना अहो तिने सांजेला नाथा पहाटेचे तीन वाजले आता तीन वाजले मी आता ऑफिस मधन सात शेतला बाहेर पडलो चाय बाहेर पडलो आणि आणि घरी आलो डायरेक्ट मॅम तर तीन वाजले कसं काय कसं काय कस आधी तुमचे 12 वाजले आणि मग 3 वाजले तुम्ही त्यांना म्हणलो मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की मला जाऊ द्या मी तुमचे 12 वाजवले आता मी तुमचे 3:13 वाजवले की नाही पखत नाही का काय एवढी पिता तुम्ही त्रास होतो ना आपल्याला मला फसवलं कुणी कुणी फसवलं सांग तू काय झालं ते मी स्वप्नील जोशी राकेश सांग सचिन मोटे सगळे जण प्यायला बसलो पण हे तिघही पीत नाही पूच मारलं ना माझं पूच मारलं तिघही पीत नाही अख्ख्या खंब्याची जबाबदारी माझ्यावर होती ना तुम्ही ऐक 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 अभद्रे
सुभद्रे ऐक मी काय म्हणतो ते दारू सोडली दारू सोडली खरं सांगते दारू पिणार नाही मी खरं सांगते तू वाईट आहे संघ वाईट ग संघ वाईट उद्यापासून आपण बर आपली क्वार्टर बरी बाबा वा धमाल धमाल दादा धमाल पण थोडीशी क्युरिओसिटी थोडीशी वाढवूयात की हा परफॉर्मन्स कसा वाटलेला आहे त्या कमेंट्स ऐकून घ्यायची मलाही इच्छा आहे आणि किती गुण मिळाले आहेत निर्मितीताई वैभव विशाखा तुम्हाला खरं सांगा मला प्रामाणिकपणे सांगा तुम्हाला कोणी सुपारी दिली का मला हसवून हसवून मारायची हा सगळा पोर्शन बधीर झालाय माझा हसून हसून मला काही बोलायला सुचत नाहीये मला तुझ्या बेरिंग वर काही बोलायचं नाहीये तू त्याला काय साथ देतेस काही बोलायचं नाही तुम्ही स्वप्निल सर काय बोलणार तुम्ही दोघे वेडे आहात वेडे आहात तुम्ही तुम्हाला जेल मध्ये टाकलं पाहिजे यू शुड बी बॅन्ड ऑन टेलिव्हिजन कारण तुम्ही लोकांना माराल तुम्ही लिटरली लोकांचा जीव घ्याल आणि अनफॉर्च्युनेटली आपल्या देशात असा कायदाच नाही की हसून मारणाऱ्याला काही सजा होईल त्यामुळे यू विल गो स्कॉट फ्री समोरचा जीव जाईल आणि तुम्ही समाजात हिंडत फिरत राहाल जे आम्हाला चालणार नाही हे समाजाच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे यू गाईज आर मॅड यू आर टू रिअली रिअली मॅड पीपल हुम आय एक्स्ट्रीमली लव्ह गॉड ब्लेस यू क्या बात है ये चॉकलेट घंटी आणि आता बघूयात गुण दहा पैकी दहा मागच्या वेळी तुम्हाला होते 20 गुण आणि आता पुन्हा एकदा 10 म्हणजे 30 क्या बात है तुमच्या पुढच्या सगळ्या प्रवासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू सर